लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागले. सगळेच राजकीय पक्ष हे सुद्धा आता कंबर कसून कामाला लागलेत. तर प्रत्येक पक्षाकडून राज्यभरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. उमेदवाराच्या निवडीबद्दलही प्रत्येक पक्ष हा अगदी विजयाच्या दृष्टिकोनातूनच विचार करतोय. अनेक मतदारसंघात विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट मिळण्याची चिन्ह आहेत, तर काही ठिकाणी नवख्या उमेदवारांना संधी देण्याची सुद्धा शक्यता आहे. याशिवाय काही ठिकाणी राजकीय वारसदारांच्या सुद्धा राजकारणात उतरण्याच्या महत्वाकांक्षा जागृत झाल्याचं चित्र दिसून येते. तर नेमके हेच राजकीय वारसदार कोण आहेत जे आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवत निवडणूक रिंगणात उतरू पाहतायत, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील अर्धा डझन राजकीय वारसदार हे आता विधानसभा लढण्याची स्वप्न पाहतायत. शिवाय राजकारणी हे सुद्धा आपला मुलगा किंवा मुलीसाठी जोडण्या लावण्याचं काम करतायत. कोल्हापूर जिल्ह्यात पक्षापेक्षाही जास्त महत्वाचा आहे तो गटतट. शिवाय कोल्हापुरात घराणेशाहीचं सुद्धा वर्चस्व आहे. आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर या मतदारसंघात येणाऱ्या चंदगड विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉक्टर नंदिनी बाभुळकर या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी या मतदारसंघात आपला संपर्क सुद्धा सुरू ठेवलाय. याशिवाय त्यांच्याकडे कुपेकर घराण्याच्या राजकीय वारसदार म्हणून सुद्धा पाहिलं जातं. कागल विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय बाबा घाटगे यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अमरितसिंह घाटगे हे सुद्धा कागल विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी करतायत. तर राज्यसभेचे खासदार असणारे धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर उत्तरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं दिसून येते. त्यांनी नुकतीच कोल्हापूर शहरात जाहिरातबाजी केल्यानंतर त्यांची राजकारणात येण्याची इच्छाशक्ती दिसून आली आहे. करवीर या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील हे सुद्धा राजकीय वारसदार म्हणून आता पुढे आलेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून करवीर मतदारसंघातून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आणि त्यांनी या मतदारसंघात आपला चांगलाच जनसंपर्कही वाढवलेला आहे. याशिवाय हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या शिरोळ आणि इचलकरंजी या दोन विधानसभा मतदारसंघातूनही राजकीय वारसदार पुढे येणार असल्याचं चित्र आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर इथून दिवंगत आमदार आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचे चिरंजीव आणि दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष पंडित पाटील हे सुद्धा काँग्रेसकडूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असण्याची शक्यता आहे. तर तशी त्यांनी इथं तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. शिवाय याच मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर हे सुद्धा भाजपच्या तिकिटावरती शिरोळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे हे सुद्धा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरं जाणार असल्याची चर्चा सध्या या मतदारसंघात सुरू आहे. आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.